नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष, मनसे नेते. तुम्हाला माहिती आहे की मी कोकणातला आहे, योगेश कोकणातला आहे. आपले अनेक महाराष्ट्र सैनिक आणि मुंबई, पुणे, ठाणे या भागामध्ये अनेक कोकणवासीय राहतात. मागील 14 वर्षापासून कोकणातल्या रस्त्यांची जी दुर्दशा आहे ती आपण सगळे पाहतोय. आतापर्यंत मी आत्ता योगेशने जो काही आकडा काढला तो 20,000 कोकणवासियांचे रस्ते अपघातात मृत्यू झालेले आहे. मागील 14 वर्षापासून करोडो रुपये खर्च केले जातात पण कोकणातला रस्ता मात्र नीट होत नाही. या सगळ्याच्या विरोधात आमचे महाराष्ट्र सैनिक अनेक वर्ष आंदोलन करतातच आहे. मागील अनेक वर्षापासून रस्ते आस्थापना म्हणून योगेश चिले आमचं आंदोलन करतोय. परंतु यात कुठेही अनेक मुख्यमंत्री बदलले गेले, अनेक सार्वजनिक बांधकाम मंत्री बदलले गेले, समृद्धी महामार्ग तयार झाला, पण आमचा कोकणाचा रस्ता काय तयार व्हायला नाव घेत नाही. सो या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सातत्याने करते. कोकणातली अनेक लोक आमच्या विविध भागात असले, ठाणे असेल, पनवेल असेल, नवी मुंबई असेल, त्या भागातल्या शाखांमध्ये जाऊन सांगतात की सन्माननीय राजसाहेबांना सांगा की कोकणातल्या रस्त्यांसाठी काहीतरी करा. सो सन्माननीय राजसाहेब येत्या 16 तारखेला पनवेल येथे सकाळी 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मेळावा घेणार आहे आणि त्या मेळाव्यामध्ये कोकणातले जे रस्ते आहेत याचा समाचार सन्माननीय राजसाहेब घेणार आहेत. मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती करतो की आपण सगळे मोठ्या संख्येने त्या मेळाव्याला यावं आणि सन्माननीय राजसाहेब जो काही आदेश देतील तो आदेश घेऊन कोकणातल्या रस्त्यावर उतरू. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.